कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आरक्षणातून नोकरीस लागलेल्या मराठा तरुणांना दिलासा अशा आशयाची बातमी आजच्याच न्यूजपेपरमधील आहे. तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून नोकरीस लागलेल्या खुल्या गटातील तरुणांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. त्यांच्या नियुक्त्यांची मुदत शनिवारी संपुष्टात येत असल्याने राज्य सरकारने सुधारित आदेश जारी करीत 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर 2014 शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले होते. त्यातून जी नोकर भरती करण्यात आली त्यात सर्वात जास्त म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण हे मराठा तरुण आहेत. मात्र नंतर मुंबई उच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या तरुणांच्या नोकऱ्यावर गदा आली होती. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत या नोकऱ्या कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा आदेश शनिवारी संपुष्ट आला त्यामुळे उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशांच्या अधीन राहून या नियुक्त्यांना आणखी 11 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि यासंबंधीचा जी आर आपण आपल्या चॅनलला ऑलरेडी टाकलेला आहे तो पण आपण बघू शकता. आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.